आपला दवाखाना आज उद्घाटन समयी प्रसंगी उपस्थित असलेले सोलापूरचे अधिक माननीय सुब्रमण्यम या कार्यक्रमाला वर्जून असलेले उपस्थितांचे साहेब डॉक्टर लोखंडे साहेब आपल्या मतदारसंघात आणि या राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब डेप्युटी मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांचा आभार मानतो की आपल्या सर्वसामान्य गोरगरिबांना आपल्या घरापासून जवळ असं दवाखाना काढण्याचे संकल्प आपला दवाखाना म्हणून त्यांनी त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने काढण्याचा संकल्प त्यांनी चालू केलेला आहे. त्याचं पहिलं सोलापुरातलं उद्घाटन मला वाटतं मध्यवस्तीमध्ये होतं. त्या मध्यवस्तीमध्ये येत असताना हा जुना दवाखाना आहे, तसं तर 20-25-30 वर्ष झाला हा दवाखाना चालू असून, पण ह्या इथल्या लोकांना फार मोठी गरज आहे. आपण गेल्या 1.5 वर्षाखाली याची दुरुस्ती केलं, याला पुनर्जीवन पुन्हा एकदा प्राप्त करून दिलं महानगरपालिकेच्या आपल्या नगरसेवकाच्या मार्फत. तेव्हापासून दवाखान्याला रोज 80 ते 90 पेशंट ओपीडी आहे आणि या ओपीडीमध्ये ज्या पूर्वी महानगरपालिका ज्याप्रमाणे चालू होते पण त्याच्याहीपेक्षा चांगले आपल्या सगळ्याला दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी आणि स्पेशलिस्ट डॉक्टर प्रत्येक रोगाचं आणि तसंच स्टाफ वाढीनं आणि या इथं ज्या काही लोकांना कामाला सकाळी उठून कामाला जातात संध्याकाळी पुन्हा एकदा येतात म्हणून त्यांची ह्या दवाखान्याची वेळेतसुद्धा बदल केलेले रा दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत डॉक्टर चालू दिले. मी मॅडमना एवढं सांगितलं की आपण इथं महिलांसाठी एक स्त्रीरोग तज्ज्ञही आठवड्यातनं एकदा का होईना विजित ठेवायला पाहिजे, कारण इथं सर्व गोरगरीब महिला राहतात आणि खाजगीमध्ये परवडत नाही म्हणून शासनाने हे आपला दवाखाना चालू केलेला आहे. खरंच पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मला असं वाटतं की ह्या पहिल्या स्टेजमध्ये सोलापूरला 21 दवाखाने चालू झालेले आहेत आणि दुसऱ्या 30 दवाखान्याची पुण्यात नवीन परवानगी आलेली आहे आणि त्या ठिकाणी सोलापुरात जे गरीब वस्ती आहे, गोरगरिबांची वस्ती का कामगारांची वस्ती आहे, तिथं असलेले दवाखाने सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळं एक आपण बघतोय आपल्याला वेळ नसल्यामुळं आपण मुलांना किंवा आपण स्वतःची प्रकृती दाखवू शकत नाही किंवा पैसा जास्त खर्च होतो म्हणून दाखवू शकत नाही, पण आता ती सुविधा आपल्या घराजवळ मिळावं आणि मोफत मिळावं यासाठी शासनाने आपला दवाखाना आणलेला आहे. आपण सगळ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. पुन्हा एकदा शासनाचा मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र.